हॅलो एवरीवन वन मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये तर मित्रांनो आपण लॉ सीईटीच्या प्रिपरेशनसाठी एक कंप्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आजचा आपला आठवा लेक्चर आहे आणि आज आजच्या टॉपिकचं नाव आहे मेंटल अॅबिलिटी टेस्ट या युनिटमधील अरिथमॅटिकल टेस्ट आणि क्यूब रिलेटेड क्वेश्चन्स बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना अरिथमॅटिकल सेक्शन अवघड जातो त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे दोन्ही सेक्शन अभ्यासणार आहोत जे विद्यार्थी लॉ सीईटी ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी लॉ सीईटी ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लाँच करतोय या कोर्स कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज तर मित्रांनो व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाईट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला दहा टेस्ट सिरीज देण्यात आलेल्या आहे या टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल भरपूर सरा होईल आणि याचा फायदा परीक्षेत तुम्हाला हमखास होईल तर या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त दीड हजार आणि या कोर्सला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा जर तुम्ही या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं तर चा परीक्षा तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रॅक कराल हा कोर्स कसा जॉईन करायचा याची संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला सांगते तर तुम्ही सर्वात पहिले आमचं ॲप ग्लोबल ऑनलाईन हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा त्याचा लोगो असा असेल स्टेप वन मध्ये पूर्णपणे दाखवलेला आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही ऍप डाउनलोड करताल त्यामध्ये तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले होम दिसेल स्टोअर दिसेल आणि मग त्यानंतर चॅट आणि प्रोफाईल दिसेल तर तुम्ही स्टोअरवरती क्लिक करा स्टोअरवर क्लिक केल्यानंतर वर सर्च बॉक्स आहे तिथे तुम्ही फक्त सीई टी टाईप करा सीई टी तिथे तुम्हाला लगेच खाली कोर्स आलेले दिसतील आणि हवा त्या कोर्सवर क्लिक करा आणि तिथं तुम्ही पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता आमच्या ॲपवर काही जरी डाउट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा त्यामध्ये आपण बघणार आहोत सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरासरी काळ काम वेग यासारख्या बाबीवर आधारित प्रश्न तर मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला सरासरीवरती प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे की सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरला पहिला प्रश्न आहे सरासरीवरती बघूया चौतीस माणसाच्या वयाची सरासरी शेहेचाळीस पॉइंट पाच वर्षे आहे जर एका मनुष्याचे वय त्यात मिसळले तर त्यात सरासरी अर्ध्या वर्षाने वाढते तर त्या मनुष्याचे वय किती आता या ठिकाणी बघा की आपल्याला दिलेलं काय आहे या ठिकाणी तुम्हाला सरासरी दिलेली आहे शेहेचाळीस पॉईंट पाच वर्षे आणि एकूण माणसं दिलेले आहेत चौतीस माणसं तर आपला सरासरीचा फॉर्म्युला काय आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर आणि या ठिकाणी तुम्हाला काय आहे की सरासरी दिलेली आहे एकूण संख्या पण दिलेली आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज घ्यायची आहे म्हणजेच की त्या मनुष्याच्या वयाची बेरीज करायची आहे तर या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला कशा प्रकारे अरेंज होईल की सर्व संख्यांची बेरीज आणि या ठिकाणी एकूण संख्या भागाकाराच्या रूपात आहे आणि डावीकडे त्याला जर नेलं तर तो गुणाकाराच्या रूपात येईल बरोबर चला तर मग या प्रश्नाला सॉल्व्ह करूया आपण म्हणूया की चौतीस माणसाच्या वयाची बेरीज बरोबर ही झाली तुमची सरासरी आणि ही झाली एकूण संख्या आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर ते किती येतील एक हजार पाचशे एक्क्याऐंशी वर्ष बरोबर आता पुढे काय म्हटले ते की जर एका मनुष्याचे वय त्यात मिसळले म्हणजे चौतीस माणसं आहे आणि एक माणूस वाढला तर किती होतील पस्तीस माणसं आणि त्यात सरासरी अर्ध्या वर्षाने वाढते आता या ठिकाणी सरासरी दिलेली आहे शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आणि या ठिकाणी जर अर्ध्या वर्षाने वय जर वाढलं तर ते किती होईल सत्तेचाळीस वर्ष बरोबर म्हणजेच की पुढचं आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागेल की सत्तेचाळीस गुणिले पस्तीस म्हणजे सत्तेचाळीस ही झाली सरासरी आणि पस्तीस ही काय झाली एकूण संख्या आणि या दोघांची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर काय येईल एक हजार सहाशे पंचेचाळीस बरोबर आता आपल्याला पुढे काय करावं लागेल की पस्तीस माणसाच्या वयाच्या बेरजेमधून चौतीस माणसाच्या वयाची बेरीज ही वजा करावी लागेल तेव्हाच आपल्याला त्या मनुष्याचे वय हे कळेल तर या ठिकाणी पस्तीस माणसाच्या वयाची बेरीज आलेली आहे एक हजार सहाशे पंचेचाळीस आणि त्यामधून जर एक हजार पाचशे एक्क्याऐंशी वजा केले तर ते किती येतात चौसष्ट वर्षे म्हणजेच या ठिकाणी त्या मनुष्याचे वय किती आहे चौसष्ट वर्ष तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन आहे ना सोपं बघूया पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे अकरा संख्यांची सरासरी शंभर आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी अठ्ठ्याण्णव व शेवटच्या सहा संख्यांची सरासरी एकशे चार आहे तर सहावी संख्या कोणती या प्रश्नामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल की अकरा संख्यांची बेरीज काढावी लागेल कारण की या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट सरासरी आणि एकूण संख्या दिलेली आहे अगोदरच्या प्रश्नासारखंच याला सॉल्व्ह करायचं आहे फक्त या ठिकाणी पहिल्या सहा संख्यांची बेरीज करायची मग नंतर शेवटच्या सहा संख्यांची बेरीज करायची आणि आलेलं जे पण उत्तर आहे पहिल्या सहा संख्यांची बेरजेचं आणि शेवटच्या सहा संख्याचे बेरजेचं दोघांची बेरीज करून आणि मग अकरा संख्याच्या बेर्जेमधून या दोन्ही संख्या वजा कराव्या लागतील तर स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण याला सॉल्व करूया तेव्हाच आपल्याला यामधली सहावी संख्या कळेल या ठिकाणी सर्वात पहिले आपण अकरा संख्यांची बेरीज घेऊया तर अकरा संख्यांची बेरजेमध्ये सरासरी दिलेली आहे शंभर आणि एकूण संख्या आहे अकरा या दोघांचा गुणाकार तर किती होईल आणि पहिल्या सहा संख्यांची बेरीज या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आहे किती सरासरी अठ्ठ्याण्णव आणि एकूण संख्या किती आहे सहा म्हणजेच की अठ्याण्णव गुणिले सहा आणि या दोघांचा गुणाकार केला तर ते होतील पाचशे अठ्ठ्याऐंशी तर अशाच पद्धतीने शेवटच्या सहा संख्यांची सुद्धा सरासरी दिलेली आहे सरासरी आहे एकशे चार आणि एकूण संख्या आहे सहा तर या दोघांचा गुणाकार केला तर ते किती येईल सहाशे चोवीस आता आपल्याला काय करावं लागेल की पहिल्या सहा संख्यांची बेरीज अधिक शेवटच्या सहा संख्यांची बेरीज आणि या दोघांची बेरीज जी पण येईल तर त्या बेरजेमधून अकरा संख्यांची बेरीज जी आलेली आहे अकराशे तीस संख्या यामधून वजा करावी लागतील तर या ठिकाणी ही संख्या जर वजा केली तर त्याचं उत्तर येईल एकशे बारा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईन की सहावी संख्या आहे एकशे बारा तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक बघूया पुढचा प्रश्न हा जो तिसरा प्रश्न आहे तर तो वयाशी संबंधित प्रश्न आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि मग याला सॉल्व्ह करा आता या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे एका सदोतीस वर्षाच्या माणसाला आठ व तीन वर्षे वयाची दोन मुले आहेत आणखी किती वर्षांनी त्या माणसाची वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट असेल अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वात पहिले आपण काय करू त्या माणसाचं जे दुप्पट असणारं वय आहे त्याला आपण एक्स मानू अशा प्रकारे म्हणजेच की समजा एक वर्षानंतर त्या माणसाचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट असेल बरोबर म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की आत्ताच असणारं जे वय आहे त्या माणसाचं तर त्यामध्ये एवढं वय त्यामध्ये ऍड करावं लागेल म्हणजेच मां की माणसाचं वय किती आहे सदोतीस अधिक एक वर्ष तर तशाच प्रकारे मुलांच्या वयामध्ये सुद्धा तेवढंच वय ऍड करावं लागेल म्हणजेच की एक वर्षानंतर एका मुलाची वय असेल आठ अधिक एक आणि दुसऱ्या मुलाची वय असेल तीन अधिक एक आणि नंतर त्यांनी काय म्हटलंय की दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट असेल आता दुप्पट असेल म्हणजेच काय करावं लागेल की त्या वयांना दोन ने गुणावं लागेल बरोबर म्हणजेच की या शाब्दिक उदाहरणाचं मॅथमॅटिकली कशा प्रकारे समीकरण होईल अशा प्रकारे बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की सदोतीस अधिक एक्स वर्ष बरोबर दोन ने आठ अधिक एक्स ला आणि तीन अधिक एक्स ला दोघांना सुद्धा गुणावा लागेल म्हणजेच या ठिकाणी हे दोन जशाच्या तसा राहील आठ अधिक तीन किती होतील अकरा एक्स अधिक एक्स किती झाले दोन एक्स आता या दोन ने एकदा अकरा ला आणि एकदा दोन एक्स ला गुणावा लागेल म्हणजे अकरा दुने बावीस आणि बे दुने चार तर या ठिकाणी काय येईल बावीस अधिक चार एक्स आता याला सॉल्व करायचं आता या ठिकाणी सदोतीस वजा बावीस बरोबर चार एक्स वजा एक्स म्हणजे किती होईल हे होतील पंधरा आणि हे येतील तीन, तीन एक्स म्हणजेच की तीन एक्स बरोबर पंधरा एक्स बरोबर पंधरा भागिले तीन किती उत्तर येईल एक्स बरोबर पाच अशा प्रकारे तर या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे पाच म्हणजेच की त्या माणसाचं वय पाच वर्षांनी दुप्पट होईल तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर बघूया पुढचा प्रश्न चौथा प्रश्न काळ काम वेगावरती आधारित आहे प्रश्न दिलेला आहे एका गाडीने चाळीस किलोमीटर वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी साठ किलोमीटर वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती होता आता या ठिकाणी बघा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे म्हणजेच याचा फॉर्म्युला आपल्याला अशा प्रकारे बनवावा लागेल की गाडीचा वेग बरोबर गाडीने एका विशिष्ट वेळेत पार केलेले अंतर भागिले ते अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच की अंतर भागिले वेळ पूर्ण प्रवास किती होता लक्षात घ्या या ठिकाणी आहे चाळीस किलोमीटर वेगाने अर्धा प्रवास आणि दुसरा आहे साठ किलोमीटर वेगाने दुसरा अर्धा प्रवास म्हणजेच चाळीस गुणिले साठ किती होतील चोवीसशे म्हणजे पहिला अर्धा प्रवास त्याने बाराशे किलोमीटर केला आणि दुसरा अर्धा प्रवास बाराशे किलोमीटर केला आता यालाच कशा प्रकारे सॉल्व करूया बघा अर्धा प्रवास तर गाडीने चाळीस किलोमीटरने केला म्हणजेच या ठिकाणी वेग किती आहे चाळीस तर आपल्या फॉर्म्युला कसा आहे गाडीचा वेग बरोबर गाडीने पार केलेले अंतर आणि भागीले लागणारा वेळ तर या ठिकाणी वेग आहे चाळीस किलोमीटर पर हावर आणि किती प्रवास होता बाराशे म्हणजे अंतर किती झालं बाराशे आणि या ठिकाणी आपल्याला काढायचं काय आहे वेळ म्हणजेच आता या ठिकाणी वेळ जाईल डावी बाजूला आणि चाळीस येईल भागाकाराच्या रूपात म्हणजे वेळ बरोबर बाराशे भागिले चाळीस तर या ठिकाणी बघा एक शून्य कटला चार त्रिक बारा म्हणजेच की तीस तास चाळीस किलोमीटर वेगाने त्याला बाराशे किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागला तीस तास तर अशाच प्रकारे दुसरा सुद्धा अर्धा प्रवास आपण काढून घेऊ म्हणजेच की उरलेला अर्धा प्रवास गाडीने साठ किलोमीटरने केला बरोबर म्हणजेच या ठिकाणी वेग आहे साठ किलोमीटर पार केलेले अंतर आहे बाराशे आणि भागिले वेळ तर वेळ आपल्याला काढायची आहे म्हणजेच की बाराशे भागिले साठ एक शून्य कटलं साईजूने बारा म्हणजेच की वीस तास उरलेला अर्धा प्रवास जो आहे त्याला साठ किलोमीटर या वेगाने वीस तास एवढा वेळ लागला तर या ठिकाणी बघा आपल्याला काढायचा आहे गाडीचा पूर्णपणे सरासरी वेग पूर्ण पार केलेलं अंतर आणि भागीले पूर्ण लागणारा वेळ अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करावा लागेल तर सरासरी वेग काढण्यासाठी पूर्ण अंतर किती होतं चोवीसशे पूर्ण अंतर होतं चोवीसशे आणि पूर्ण वेळ किती लागला या ठिकाणी वीस तास आणि तीस तास म्हणजे एकूण पन्नास तास बरोबर तर या ठिकाणी एक शून्य कटला पाच चोक वीस उरले चार पाच आठ चाळीस म्हणजेच या ठिकाणी म्हणजेच त्या गाडीचा सरासरी वेग किती होता अठ्ठेचाळीस किलोमीटर तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक या पुढील प्रश्न सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या टॉपिक वरती आपण डिस्कस करणार आहोत तर जेव्हा पण तुम्हाला सरळ व्याज काढायचा असतो तर सरळ व्याज काढण्यासाठी हा फॉर्म्युलाचा युज करायचा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा व्याजाचा दर भागिले शंभर अशा प्रकारे आणि चक्रवाढसाठी साठी फॉर्म्युला आहे रास बरोबर मुद्दल एक अधिक व्याजाचा दर भागिले शंभर रेस टू मुदत अशा प्रकारे हे फॉर्म्युले या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे तर या फॉर्म्युल्याचा युज करून आपण याच्या पुढील प्रश्न सॉल्व्ह करूया या, या ठिकाणी बघा तुम्हाला सरळ व्याज वरती प्रश्न दिलेला आहे प्रश्न आहे पंधरा दराने एकवीसशे रुपयाचे तीन वर्षाचे सरव्याज किती अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला व्याजाचा दर दिलेला आहे पंधरा तर मुद्दल दिलेली आहे एकवीसशे रुपये आणि मुदत दिलेली आहे तीन वर्षासाठी तर या ठिकाणी आपला सरळ फॉर्म्युला काय आहे बघा सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याज व्याजाचा दर भागिले शंभर अशा प्रकारे सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे बरोबर आणि या ठिकाणी बघा आपल्याला मुदत या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेली आहे एकवीसशे रुपये मुदत आहे तीन वर्षासाठी आणि व्याजाचा दर आहे पंधरा रुपये भागिले शंभर आता या ठिकाणी बघा पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजेच कि एकवीसशे गुणिले पंचेचाळीस भागिले शंभर आता या ठिकाणी दोन शून्य कट म्हणजे म्हणजे खाली काय काय का नाही गुणाकार फक्त एकवीस गुणिले पंचेचाळीस तर या ठिकाणी एकवीस गुणिले पंचेचाळीस या दोघांचा जर गुणाकार केला तर ते होतात नऊशे पंचेचाळीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन आहे ना सोपं अशाच प्रकारे याचा पुढचा देखील प्रश्न सॉल्व करूया सहावा प्रश्न आहे की नऊ दराने सत्तावनशे रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती आता या ठिकाणी बघा तुम्हाला व्याजाचा दर दिलेला आहे नऊ मुद्दल आहे पाच हजार सातशे आणि मुदत दिलेली आहे पाच वर्ष तर या ठिकाणी आपला सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले शंभर अशा प्रकारे बरोबर आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल किती दिले आहे पाच हजार सातशे मुदत किती आहे पाच वर्ष आणि व्याजाचा दर आहे नऊ भागिले शंभर आता या ठिकाणी बघा नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे सत्तावनशे गुणिले पंचेचाळीस भागिले शंभर दोन शून्य कटले म्हणजे गुणाकार कशाचा राहिला सत्तावन गुणिले पंचेचाळीस आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर ते होता दोन हजार पाचशे पासष्ट म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन तर अशा पद्धतीने तुम्हाला सरळ व्याज वरती प्रश्न विचारू शकता तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असणं फार गरजेचं आहे बघूया पुढचा प्रश्न सातवा प्रश्न पूर्णपणे चक्रवाढ व्याज या टॉपिक वरती आहे या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे तेरा दराने आठ हजार नऊशे रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे तर चक्रवाढ व्याज करण्यासाठी आपल्याला कोणत्या फॉर्म्युलाचा यूज करावा लागेल आपल्याला माहिती आहे की रास बरोबर व्याज अधिक मुद्दल पण या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे चक्रवाढ व्याज म्हणजे हो हो चक्रवाढ व्याज जशाच्या तसा आणि या ठिकाणी फॉर्म्युला कसा अरेंज होईल म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युला अशा प्रकारे अरेंज होईल चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल दिलेली कि आहे किती आहे आठ हजार नऊशे पण रास माहिती आहे का नाही मग रास माहिती करण्यासाठी आपल्याला पहिले रास काढावी लागेल तर रास काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो रास बरोबर मुद्दल एक अधिक व्याजाचा दर भागिले शंभर आणि रेस टू मुदत अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण युज करतो तर या ठिकाणी बघा याचं सोल्युशन या आपल्याला अशा प्रकारे करावं लागेल आता रास काढायची म्हटल्यावर या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेली आहे आठ हजार नऊशे एक जशाच्या तसा अधिक जशाच्या तसा आणि व्याजाचा दर किती आहे तेरा म्हणजे या ठिकाणी आला तेरा भागिले शंभर ती वर्षाची मुदत आहे दोन वर्षाची म्हणजेच या ठिकाणी हे किती येईल दोन तर या ठिकाणी आठ हजार नऊशे जशाच्या तसा एक अधिक यांचा जर भागाकार केला तर ते होतात शून्य पॉईंट तेरा आठ हजार नऊशे जशाच्या तसे आणि या दोघांची जर बेरीज केली तर ते होतील एक पॉईंट तेरा आणि एक पॉइंट तेरा याचा जर स्क्वेअर केला कारण की या ठिकाणी स्क्वेअर आहे बरोबर तर याचा जर स्क्वेअर केला तर त्याची व्हॅल्यू येते एक पॉईंट दोन सात सहा नऊ आणि याला गुणाकाराच्या रूपात काय आहे आठ हजार नऊशे तर या दोघांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपली रास आलेली आहे किती आहे अकरा हजार तीनशे चौसष्ट रुपये तर या ठिकाणी बघा रास आपली आली आता आपला फॉर्म्युलामध्ये फक्त किमती ठेवायच्या म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल तर रास किती आहे अकरा हजार तीनशे चौसष्ट रुपये वजा मुद्दल किती आहे आठ हजार नऊशे तर या दोघांची जर वजापाकी या ठिकाणी आपलं उत्तर किती येतं दोन हजार चारशे चौसष्ट रुपये तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण चक्रवाढ व्याज काढलेला आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे दोन हजार चारशे चौसष्ट रुपये तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न देखील तुम्हाला चक्रवाढ व्याज यावरती विचारलेला आहे तर प्रश्न आहे दहा दराने हजार रुपयाचे चार वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करूया तर चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय आहे आताच आपण बघितलं रास वजा मुद्दल पण या ठिकाणी रास आपल्याला माहिती आहे का नाही म्हणजे या प्रश्नात देखील अगोदरच्या प्रश्नासारखं सॉल्व्ह करायचं तर सर्वात पहिले आपण रास फाईंड आउट करूया तर या ठिकाणी बघा आपल्या रासचा फॉर्म्युला आहे रास, रास बरोबर मुद्दल एक अधिक व्याजाचा दर भागिले शंभर आणि मुदत तर या ठिकाणी बघा मुद्दल या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला हजार रुपये एक अधिक व्याजाचा दर आहे दहा रुपये भागिले शंभर आणि मुदत किती आहे चार वर्ष तर या ठिकाणी बघा याला आपण सॉल्व्ह करूया म्हणजे या ठिकाणी हे तीन हजार एक अधिक एक शून्य कटला म्हणजे हे किती यांचा भागाकार किती येईल शून्य पॉईंट एक रेस टू चार तर एक हजार जशाच्या तसे आणि या दोघांची बेरीज किती येईल एक पॉईंट एक रेस टू फोर आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की एक पॉईंट एक चा चारदा गुणाकार करावा लागेल म्हणजे एक हजार जशाच्या तसा गुणिले याचा जर चारदा गुणाकार केला तर ते येतात एक पॉईंट चार सहा चार एक अशा प्रकारे आणि आता या दोघांचा जर गुणाकार केला तर ते येईन एक चार सहा चार एक आणि तीन शून्य तर पॉईंट किती संख्येनंतर आहे एक दोन तीन चार संख्येनंतर म्हणजे या ठिकाणी पॉइंट तर उत्तर किती पूर्णपणे अशा प्रकारे तर या ठिकाणी आपली रास आलेली आहे तर या ठिकाणी जी रासची व्हॅल्यू आहे आणि जी मुदत आहे फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायची म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर रास किती आली एक चार सहा चार पॉइंट एक, एक, एक वजा मुद्दल आहे एक हजार आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर किती येईल चार सहा चार पॉईंट एक कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते असं पर्याय नंबर तीन म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय नंबर काही विशिष्ट किंमतीला पंधरा किलो तांदळाची खरेदी होती जर ही किंमत पन्नास टक्क्यांनी वाढली तर तेवढ्याच रकमेत किती तांदूळ खरेदी करता येतील आता हे झालं शाब्दिक उदाहरण आता याला सॉल्व कसं करायचं बघा समजा पंधरा किलो तांदूळ जे आहे तर त्याचा प्रत्येक तांदळाचा दर एक रुपये प्रति किलोने आहे म्हणजेच काय होईल की पंधरा किलो तांदूळ खरेदी करण्यासाठी आपल्याला किती रुपये लागतील पंधरा रुपये कारण की एक किलो किती रुपयाचा घेतोय आपण एक रुपयाचा आणि मग नंतर ते काय म्हणतात की जर ही किंमत पन्नास टक्केने वाढली आता पहिली किंमत किती होती एक रुपये आणि पन्नास टक्केने वाढली म्हणजे किती झाली ते एक रुपये पन्नास पैसे बरोबर जर एक पॉईंट पन्नासनी ही वाढली तर तेवढ्याच रकमेत किती तांदूळ खरेदी करता येतील म्हणजे पहिली त्याची किंमत निघाली पंधरा रुपये आणि नंतर किती निघाली एक पॉइंट पन्नास आता या दोघांचा काय करायचा भागाकार अशा प्रकारे आणि या दोन किंमतीचा जर भागाकार केला तर या ठिकाणी उत्तर किती येतं दहा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईन जर ही किंमत पन्नास टक्केने वाढली तर तेवढ्याच रकमेत दहा किलो तांदूळ हे आपल्याला खरेदी करता येतील तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन आहे ना सोप बघा अशाच पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व्ह करूया व्यवस्थितपणे लक्ष द्या एकदा की तुम्हाला प्रश्न कळाले ना की प्रश्न सोडवायला सोपे जातात दुसरा प्रश्न आहे एचा पगार बी पेक्षा वीस टक्केने कमी आहे तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्केने जास्त आहे अतिशय सोपा असा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये फक्त काही लॉजिक्स आणि ट्रिक्स आहे ज्या योग्य ठिकाणी आपल्याला लावायचे आहे तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं सोल्युशन आपण अशा प्रकारे करू शकतो कि समजा बीचा पगार शंभर रुपये आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की एचा पगार बी पेक्षा वीस टक्केने कमी आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की बी च्या पगारमधून वीस टक्के हे वजा करावे लागतील तर बीचा पगार आहे शंभर आणि शंभर मधून जर वीस टक्के हे वजा केले तर किती उत्तर येईल शंभर वजा वीस किती येतील ऐंशी तर बीचा पगार शंभर रुपये असताना एचा पगार ऐंशी रुपये आहे आता आपल्याला काय करावं लागेल की याचा उलट करावा लागेल कारण की प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू की एचा पगार शंभर रुपये असताना बी चा पगार किती असेल तर या ठिकाणी बघा एचा पगार आहे शंभर तर सर्वात पहिले आपण काय गृहित धरलंय बी बी चा पगार आहे शंभर आणि निघालेली रक्कम किती आहे या ठिकाणी ऐंशी आता या तिन्ही किमतीला कशा प्रकारे अरेंज करूया बघा शंभर गुणिले शंभर आणि भागिले आलेली जी रक्कम आहे त्या रकमेने याला डिवाइड करावं लागेल तर या ठिकाणी बघा याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे उत्तर भागिले ऐंशी आणि याचा दोघांचा जर भागाकार केला तर ते ती तीन एकशे पंचवीस रुपये म्हणजेच या ठिकाणी बीचा जो पगार आहे तर तो एच्या पगारापेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे कारण की एचा पगार या ठिकाणी शंभर रुपये आहे आणि बीचा पगार किती आला एकशे पंचवीस शंभर आणि एकशे पंचवीस कितीचा फरक आहे पंचवीसचा म्हणजेच या ठिकाणी बी चा पगार ए पेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक बघूया पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे एचा पगार बी पेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहे तर एच्या किती टक्क्यांनी बी चा पगार कमी आहे हा प्रश्न जो आहे तर तो पूर्णपणे प्रश्न क्रमांक दोन सारखा आहे म्हणजे याच्या अगोदरच्या प्रश्नासारखा आहे ह्या प्रश्नामध्ये सुद्धा पहिल्या प्रश्नासारखं सोल्युशन करूया तर या ठिकाणी आपण गृहित धरलं की समजा बीचा पगार शंभर रुपये आहे आणि प्रश्नामध्ये आहे की एचा पगार बी पेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहे आता पंचवीस टक्केने जास्त आहे म्हणजे काय करावं लागेल की शंभर मध्ये प्लस पंचवीस करावे लागतील बरोबर आणि या ठिकाणी जर शंभर मध्ये प्लस पंचवीस केले तर ते किती येतात एकशे पंचवीस म्हणजेच बीचा पगार शंभर रुपये असताना एचा पगार किती निघाला एकशे पंचवीस रुपये बरोबर आता आपण काय करू याला उलट करू म्हणजेच की ए चा पगार किती आहे हे आपण फाइंड आऊट करूया सर्वात पहिले आपण काय धरलं बी चा पगार शंभर रुपये आहे आणि या प्रश्नामध्ये आपण काय म्हंटल की ए चा पगार शंभर रुपये आहे म्हणजेच काय करावं लागेल शंभर गुणिले शंभर आणि आलेलं उत्तर किती आहे एच एकशे पंचवीस याने याला डिवाइड करावं लागेल अगोदरच्या प्रश्नासारखंच म्हणजे हे होतीन दहा हजार भागीले एकशे पंचवीस या दोघांचा जर भागाकार केला तर त्यांचं उत्तर किती येतं ऐंशी रुपये की या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचंय की ए च्या किती टक्क्यांनी बी चा पगार कमी आहे या ठिकाणी एचा पगार आहे शंभर रुपये आणि एचा पगार शंभर रुपये असताना बीचा पगार, पगार किती निघाला ऐंशी रुपये म्हणजेच या ठिकाणी एचा पगार बी पेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे म्हणजेच की बीचा पगार वीस टक्क्याने कमी आहे बरोबर मदे कि किती बीचा कम्या है, तर या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलं होतं की किती टक्क्याने बी चा पगार कमी आहे तर वीस टक्क्याने बी चा पगार हा कमी आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन बघूया पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आहे तीन संख्येचा गुणाकार सातशे पन्नास सा आहे आणि त्या संख्या एक दोन तीन या प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती असेल अतिशय सोपा असा प्रश्न आहे याचं सोल्युशन आपण अशा प्रकारे करू की समजा त्या तीन संख्या ह्या आहेत की एक दोन एक्स आणि तीन एक्स ज्या दिलेल्या आहोत आपल्याला गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये एक दोन आणि तीन तर त्याच तीन संख्यांना मी अशा प्रकारे लिहिलं एक्स टू एक्स अँड थ्री एक्स अशा प्रकारे आता ते पुढे काय म्हंटले की तीन संख्येचा गुणाकार म्हणजेच की याच तीन संख्येचा गुणाकार किती आहे सातशे पन्नास तर यांना जर गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलं तर या ठिकाणी काही येईल एक्स गुणिले दोन एक्स गुणिले तीन एक्स बरोबर सातशे पन्नास आता या शाब्दिक उदाहरणाला अशा प्रकारे मी मॅथमॅटिकली एक्सप्लेन केलं आता याला काय करायचं सॉल्व करायचं म्हणजे या ठिकाणी बघा तीन दुने सहा आणि एक्स कितीदा आहे एक दोन आणि तीन तर तर या ठिकाणी एक्स जर गुणाकाराच्या रूपामध्ये असेल तर एक्स जर दोनदा असेल एक्स गुणिले एक्स तर त्याचं काय होईल स्क्वेअर एक्स स्क्वेअर पण या ठिकाणी एक्स हा कितीदा आहे तीनदा आहे म्हणजे काय होईल एक्सचा क्यूब तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल सहा एक्सचा क्यूब बरोबर सातशे पन्नास आता एक्स क्यूब जशाच्या तसा आणि सातशे पन्नास सहा या ठिकाणी गुणाकाराच्या रूपामध्ये आहे आणि उजवीकडे तो भागाकाराच्या रूपात जाईल म्हणजे सातशे पन्नास भागिले सहा आणि यांचा दोघांचा जर भागाकार केला तर किती होतील ते सहा एक सहा हातचा आला एक साई दुने बारा हातचे आले तीन सहा पंचे तीस म्हणजे किती आले एकशे पंचवीस तर या ठिकाणी एक्स क्यूबची व्हॅल्यू आली एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस हा कशाचा क्यूब आहे पाच चा म्हणजे एक्स ची किंमत किती आली पाच तर या ठिकाणी एक्सची किंमत आलेली आहे पाच आता काय करायचं ही एक्सची जी किंमत आहे पाच तर ती तीनही किमतीमध्ये ठेवायची तीनही किमती कोणत्या एक्स दोन एक्स आणि तीन एक्स आता हे काय आहे गुणाकाराच्या रूपामध्ये म्हणजे पाच दोन गुणिले पाच आणि तीन गुणिले पाच अशा प्रकारे म्हणजे संख्या किती आल्या पाच दहा आणि पंधरा अशा प्रकारे तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता की तर त्या संख्यांची बेरीज किती आता त्या संख्यांची बेरीज किती म्हणजे की कि ज्या आलेल्या संख्या आहेत त्यांची बेरीज किती म्हणजे की कि पाच अधिक दहा अधिक पंधरा यांची बेरीज किती होते तर यांची बेरीज होते तीस तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन बघा अतिशय सोप्या पद्धतीने याचं सोल्युशन आपण केलेलं आहे बघूया अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न आहे दोन तीन चार या प्रमाणात असणाऱ्या तीन संख्यांची बेरीज नऊशे नव्वद एवढी होते तर त्या संख्या कोणत्या अतिशय सोपा असा प्रश्न आहे हा प्रश्न याच्या अगोदरच्या प्रश्नासारखाच आहे पण अगोदरच्या प्रश्नामध्ये प्रश्ना प्रश्ना तुम्हाला तीन संख्यांचा गुणाकार दिला होता आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे तर याचं सोल्युशन बघा आपण अशा प्रकारे करू की समजा त्या तीन संख्या दोन एक तीन एक्स आणि चार एक्स आहेत आता काय सांगितलेलं आहे की या तीन संख्यांची बेरीज किती आहे नऊशे नव्वद म्हणजे दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक चार एक्स बरोबर नऊशे नव्वद अशा प्रकारे याची अरेंजमेंट होईल बरोबर आता या सगळ्यांची बेरीज किती होईल दोन आणि तीन पाच आणि चार नऊ नऊ एक्स एक्स दसच्या तसा म्हणजे नऊ एक्स बरोबर नऊशे नव्वद आणि आता या ठिकाणी असा येईल तो एक्स बरोबर नऊशे नव्वद भागिले नऊ आणि या नऊ ने जर याला भागितलं तर या ठिकाणी याचं उत्तर किती येईल एकशे दहा म्हणजे एक्स ची किंमत किती आली एकशे दहा आणि आता काय करावं लागेल की आलेली जी एक्सची किंमत आहे एकशे दहा तर ती पहिले दोन एक्स मध्ये ठेवा मग तीन एक्स मध्ये आणि मग चार एक्स मध्ये तर या ठिकाणी आपल्या संख्या अशा प्रकारे येईल दोन गुणिले एकशे दहा तीन गुणिले एकशे दहा आणि चार गुणिले एकशे दहा तर हे किती होतील दोनशे वीस तीनशे तीस आणि चारशे चाळीस अशा प्रकारे तर या ठिकाणी आपल्या तीन संख्या कोणत्या आल्या दोनशे वीस तीनशे तीस आणि चारशे चाळीस तर अशा प्रकारे कोणत्या मध्ये दिसते पर्याय नंबर चार मध्ये तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर चार तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की घना संबंधी प्रश्न म्हणजे की क्यूब रिलेटेड क्वेश्चन्स तर मित्रांनो क्यूब रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह अगोदर तुम्हाला काही बेसिक्स गोष्टी क्यूबविषयी माहिती असणे फार गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा आकृती नंबर एक मध्ये तुम्हाला संपूर्ण घनाकृती आकृती दिलेली आहे यामध्ये दिसणारा आणि न दिसणारा भाग मिळून ही पूर्ण घनाकृती आकृती या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे त्या पुढील जी दोन नंबरची आकृती आहे तो आहे घनाचा पुढील भाग जो की आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि त्यानंतरची जी, जी तीन नंबरची डायग्राम आहे तो आहे घनाचा मागील भाग जो की आपल्याला दिसत नाही तर अशा मिळून तीन डायग्राम्स तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेल्या असतात काही वेळा तुम्हाला दोन आकृत्या दिलेल्या असतात आणि काही वेळा तुम्हाला एकच आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करावी लागतात तर अशा प्रकारची प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायची हे आपण व्यवस्थितपणे आजच्या या लेक्चर लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आता स्क्रीनवर तुम्हाला घनाविषयी काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत तर हे मुद्दे तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवायचे आहे जेव्हा पण तुम्हाला क्यूब रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात तेव्हा तुम्हाला हे मुद्दे माहिती असणे फार गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा पहिला मुद्दा दिलेला आहे की घणा आकृतीमध्ये एकूण सहा पृष्ठभाग असतात आणि हे पृष्ठभाग आकृतीमधील एक ते सहा अंकाने दर्शविले आहेत आणि दुसरा मुद्दा दिलेला आहे की घनाकृतीमध्ये एकूण आठ कोपरे व बारा कडा असतात तिसरा मुद्दा आहे की घनाकृतीमध्ये लांबी रुंदी व उंची ही समान असते तर चौथा मुद्दा दिलेला आहे की घनाकृतीमध्ये प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस असतो घनाकृतीचे क्षेत्रफळ बरोबर सहा पृष्ठभागांचे एकूण क्षेत्रफळ आणि प्रत्येक पृष्ठभागाला काय म्हणतात चौरस म्हणजेच की पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग म्हणजे घनाकृतीच्या पूर्ण क्षेत्रफळाचं सूत्र काय येईल सहा गुणिले बाजूचा वर्ग हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कारण की या फॉर्म्युलावरच तुम्हाला काही प्रश्न हे सॉल्व्ह करावे लागतील तर सहावा मुद्दा दिलेला आहे की घनाकृती पाहत असताना घनाच्या सहा बाजू एकाच वेळी पाहणे अशक्य आहे एका वेळी केवळ तीनच बाजू पाहता येतात वरील दुसऱ्या आकृतीमध्ये घनाच्या तीन बाजू दिसतात तर तिसऱ्या आकृतीमध्ये घनाच्या उरलेल्या तीन बाजू दिसतात या ठिकाणी तुम्हाला जो सातवा मुद्दा दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण की यामध्ये तुम्हाला दिले की घनाकृतीच्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्या केल्यास एकूण तीन जोड्या होतात आणि या समोरासमोरील बाजूच्या प्रत्येक जोडीची बेरीज ही सात इतकी होते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे कारण की हे अतिशय महत्वाचं आहे या मुद्द्यावरच तुम्हाला प्रश्नांची उत्तरे हे पटपट सॉल्व्ह करता येईल आता आपण बघूया की यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं प्रश्न विचारलेला आहे की जर घनाकृतीच्या प्रत्येक विरुद्ध बाजूंच्या बिंदूची बेरीज सात असेल तर खालीलपैकी कोणती आकृती ही सदोष आहे तर मित्रांनो आताच आपण बघितलं की समोरासमोरील बाजूच्या प्रत्येक जोडीची बेरीज सात इतकी असते आणि या प्रश्नाचा अर्थ असा होतो की ज्या आकृतीचा नंबर ऑफ ऑर्डर एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रमाणे नसेल अशी आकृती कोणती म्हणजे कोणती आकृती चुकीची आहे इन शॉर्ट तर यामध्ये बघा सर्वात पहिले आपण काय करू की पाच चार सहा दोन तीन एक हे किती आहेत पाच एक तीन आणि चार पाच दोन हे सर्व जे अंक आहेत तर ते सात मधून वजा करावे लागतील आणि ज्या आकृतीचा नंबर ऑफ ऑर्डर एक दोन तीन चार पाच सहा येणार नाही तर तीच आकृती आपलं उत्तर येईल तर या ठिकाणी बघा पहिले आहे पाच म्हणजे पाचच्या समोरील बाजू कशा प्रकारे येईल सात मायनस पाच किती येईल दोन तशाच प्रमाणे चारच्या समोरील बाजू कशी येईल सात वजा चार किती होतील तीन सहाच्या समोरील बाजू कशी येईल सात वजा सहा किती येईल एक म्हणजे याच्या बाजू कशा आहे तीन बाजू आहे पाच चार सहा आणि तीन बाजू आहे दोन तीन एक म्हणजे प्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रमाणे तर ही आकृती आपली बरोबर आली तर ही आकृती याचं उत्तर येईल का नाही कारण की या ठिकाणी आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं आहे चुकीची आकृती शोधायची आहे तर दुसरी आकृती बघा पहिले आहे दोन आणि दोनच्या समोरील बाजू कशी येईल सात वजा दोन किती पाच तीनच्या समोरील बाजू सात वजा तीन चार तर एकच्या समोरील बाजू सात वजा एक म्हणजे सहा आणि या ठिकाणी सुद्धा अनुक्रमे एक दोन तीन चार पाच सहा या पुढच्या तीन बाजू आणि ह्या मागच्या तीन बाजू ही पण आकृती बरोबर आहे म्हणजे हे दोन्ही सुद्धा आपले पर्याय येईल का नाही आता तिसरी आकृती बघा यामध्ये सुद्धा बघा पाचच्या समोरील बाजू सात वजा पाच किती तीन दोन एकच्या समोरील बाजू म्हणजेच की सात वजा एक किती येतील सहा आणि तीनच्या समोरील बाजू म्हणजे सात वजा तीन किती येतील चार आणि यामध्ये सुद्धा अनुक्रमे एक दोन तीन चार पाच सहा या प्रमाणे नंबर आहे म्हणजे ही आकृती सुद्धा बरोबर आहे आता या पुढची आकृती बघा चारच्या समोरील बाजू म्हणजेच की सात वजा चार तीन तर पाचच्या समोरील बाजू म्हणजे सात वजा पाच किती येतील दोन तर दोनच्या समोरील बाजू म्हणजेच की सात वजात दोन किती येतील पाच आता यामध्ये बघा यामध्ये अनुक्रमे कसे आले आहेत दोन दोन तीन चार आणि पाच पाच याचा अनुक्रम या आकृतीचा पूर्ण नंबर एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रमाणे आहे का नाही म्हणजेच की या प्रश्नाचं उत्तर काय येईल या प्रश्नामध्ये जी आकृती नंबर ड दिलेली आहे तर ती आकृती सदोष आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड आहे ना सोपं बघूया पुढचा प्रश्न पुढील प्रश्न विचारलेले आहे की एका वास्तविक घनाकृतीमध्ये एका बाजूवरील संख्या आहे तर त्या बाजूच्या विरुद्ध बाजूवरील संख्या किती असेल अतिशय सोपा प्रश्न आहे जर एक बाजूवरील संख्या चार आहे आणि आपल्याला माहिती आहे की समोरासमोरील बाजूच्या प्रत्येक जोडीची बेरीज किती असते सात असते म्हणजे या ठिकाणी आपल्याला का काय करावं लागेल सात वजा चार किती येईल तीन म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर तर पुढचा प्रश्न विचारलाय की एका वास्तविक घनाकृतीमध्ये एका अंगाने पाहिल्यास दिसणाऱ्या बाजूवरील अंक एक चार पाच आहे, चा असे आहेत तर दुसऱ्या न दिसणाऱ्या अंगांच्या बाजूवरील अंक किती असेल आताच आपण बघितलं की समोरासमोरील बाजूंच्या प्रत्येक जोडीची बिरीज किती असते सात आणि म्हणूनच या ठिकाणी सात मधून एक चार पाच हे तिन्ही सुद्धा वाजाप करावे लागतील तर सात मधून एक गेला राहिले किती सहा सात मधून चार गेले राहिले किती तीन आणि सात मधून पाच गेले राहिले किती दोन म्हणजेच की दोन तीन सहा अशा प्रमाणे कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय बघा दोन सहा तीन म्हणजेच की पर्याय नंबर ब या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न विचारलाय एका वास्तविक घनाकृतीमध्ये एका बाजूवरील संख्या तीन आहे तर त्या बाजूच्या विरुद्ध बाजूवरील संख्या किती असेल हा प्रश्न सुद्धा या प्रश्नासारखाच आहे म्हणजे यामधून सुद्धा सात वजा तीन करावे लागेल तर राहिले किती चार तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ आता पुढचा प्रश्न खेळ खेड़ा खेळण्याच्या घनसोंगटीच्या एका बाजूवरील बिंदूची संख्या पाच असल्यास विरुद्ध बाजूवरील बिंदू किती असेल सापसिडी मध्ये जो क्यूब आपण यूज करतो ना तर त्या क्यूबला सुद्धा बघा शेवट पर्यंतचा अंक किती असतो सहा तर आपल्याला विचारलंय की त्या सोंगटीच्या एका बाजूवरील बिंदूची संख्या पाच आहे म्हणजे तो क्यूब आहे आणि क्यूबमध्ये प्रत्येक समोरासमोरील बाजूंच्या जोडींची बेरीज किती असते सात म्हणजेच की यामधून सुद्धा सात मधून आपल्याला पाच वजा करावी लागतील तर सात मधून पाच गेले राहिले किती दोन म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड अशाच पद्धतीने पुढचे देखील प्रश्न सॉल्व्ह करूया प्रश्न विचारलेला आहे की साप सिडी खेळाच्या सोंगटीमध्ये दिसणाऱ्या तीन बाजूवर सहा तीन पाच असे बिंदू आहेत तर त्या बाजूंच्या विरुद्ध बाजूवरील बिंदू अनुक्रमे किती असतील प्रश्न सेम आहे फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे आता मला सांगा की साप सिडी मध्ये जो क्यूब युज करतात तर त्याच्या सुद्धा सहा पृष्ठभाग असतात म्हणजे त्यामधील सुद्धा समोरासमोरील बाजूंच्या प्रत्येक जोडींची बेरीज किती असेल सात असेल म्हणजेच की या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल की सात मधून सहा तीन पाच हे वजा करावे लागतील तर सात मधून सहा गेले राहिला एक सात मधून तीन गेले राहिले चार सात मधून पाच गेले राहिले दोन तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल एक चार दोन पर्यायी नंबर ब या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे की खालील आकृतीमध्ये चार या संख्येच्या विरुद्ध बाजूला असणारी संख्या कोणती आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या आता सर्वात पहिले काय करायचं की जेव्हा पण तुम्हाला अशा तीन आकृत्या देऊन प्रश्न विचारला जातो की या संख्येच्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या असेल सांगा जी संख्या विचारलेली आहे ना तर ती संख्या सेम बघायची कोणत्या आकृतीमध्ये आहे तर यामध्ये बघा आकृती नंबर एक मध्ये आणि आकृती नंबर तीन मध्ये चार ही संख्या आहे आणि आता काय करायचं आकृती नंबर एक ला आणि तीन ला कम्पेअर करायचं तर एक आणि तीन मध्ये कोणते कोणते अंक दिलेले आहे एक दोन तीन आणि चार बरोबर आणि यामध्ये कोणते दोन अंक मिस आहे पाच आणि सहा कारण की पूर्ण किती पृष्ठभाग आहे सहा तर पाच आणि सहा दोन अंक या ठिकाणी मिसिंग आहे आणि या दोघा अंकापैकीच चारच्या विरुद्ध बाजूला एक संख्या असेल बरोबर आता या ठिकाणी आपण काय करू की आकृती नंबर दोन ला आणि तीन ला कम्पेअर करू यांना जर कम्पेअर केलं तर या ठिकाणी बघा किती अंक आहे एक दोन तीन चार आणि पाच आहे का नाही एकच्या च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल पाच आणि म्हणूनच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल की चार या संख्येच्या विरुद्ध बाजूला सहा हा अंक येईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न विचारलेला आहे की घनाकृती सोंगटी पाच वेळा टाकल्यास वरच्या बाजूच्या अंकांची बेरीज कमीत कमी किती येईल आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे जो क्यूब असतो जो घन असतो तर त्याच्या वरच्या बाजूला किती अंक असतो एक अंक असतो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय की वरच्या बाजूच्या अंकाची बेरीज कमीत कमी किती असेल आणि वरच्या बाजूला एका क्यूबला काय असतो एक नंबर असतो आणि एक ला जर पाच वेळेस टाकलं तर किती होईल एक अधिक एक अधिक एक अशा प्रमाणे एक ची पाच वेळेस बेरीज करावी लागेल आणि यांची बेरीज किती येईल पाच म्हणजेच की, की घनाकृती सोंगटी पाच वेळा टाकल्यास वरच्या बाजूच्या अंकांची बेरीज ही कमीत कमी किती येईल पाच तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न विचारलेला आहे की घनाकृती सोंगट्याच्या खेळात पाच वेळा सोंगटी टाकल्यास खालच्या जमिनीवर पडलेल्या बाजूवरील अंकांची बेरीज जास्तीत जास्त किती येईल आता या ठिकाणी या दोन प्रश्नामधील संबंध व्यवस्थितपणे लक्षात घ्या पहिल्या प्रश्नात तुम्हाला कमीत कमी बेरीज किती असेल विचारलं होतं आणि यामध्ये जास्तीत जास्त बेरीज किती असेल विचारले क्यूबमध्ये असणारा जास्तीत जास्त मोठा अंक किती आहे सहा आणि त्या सोंगटीला किती वेळेस टाकायचं म्हटलंय म्हणजेच की सहा गुणिले पाच किती होतील तीस तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल की घनाकृती सोंगटाच्या खेळात पाच वेळा सोंगटी टाकल्यास खालच्या जमिनीवर पडलेल्या बाजूवरील अंकांची बेरीज जास्तीत जास्त एवढी येईल येईल तर या उत्तर पर्याय नंबर अ अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की खाली दोन स्थिती दिली आहे या स्थितीमध्ये कोणता अंक दोन या संख्येच्या बाजूशी संलग्न बाजूवरील अंक नव्हे तर या ठिकाणी बघा कोणता अंक दोनच्या बाजूला नसेल या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो या दोन दोन आकृत्यांना आकृत्यांना करा या जर या जर केलं तर ठिकाणी कोणता अंक मिस आहे दोन तीन चार पाच सहा दोन पासून तर सहा पर्यंत अंक आहे परंतु एक आहे का नाही म्हणजेच की दोनच्या बाजूला कोणता अंक असेल एक तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर एक पुढील प्रश्न विचारलेला आहे एका घनाकृती सोंगटी दोनदा टाकली असता खालील प्रमाणे दान पडले तर दोन्ही वेळेला जमिनीवर पडलेल्या बाजूवरील संख्या कोणती आता या ठिकाणी दोन वेळा एका सोंगटीला टाकलेला आहे आणि दोन्ही वेळेला जमिनीवर पडलेला कोणता अंक असेल तो याने आपल्याला विचारलाय काय करायचं सर्वात पहिले आकृती नंबर एक ला आणि दोन ला एकमेकांशी कम्पेअर करायचं आणि या ठिकाणी कोणत्या तीन तीन बाजू दिसत आहे तुम्हाला एक दोन तीन चार आणि सहा सहा अशा पद्धतीने या ठिकाणी कोणता अंक मिस आहे तर पाच हा अंक मिस आहे म्हणजेच या ठिकाणी काय होईल की एक घनाकृती सोंगटी जर दोनदा टाकली असता दोन्ही वेळेला जमिनीवर पडलेल्या बाजूवरील संख्या ही पाच असेल बरोबर तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क पुढचा प्रश्न अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे प्रश्न विचारलाय की दोन सोंगट्या एकाच वेळी जमिनीवर टाकल्या दोन्ही वेळेस एकच अंक वरच्या बाजूला आला तर खालील सोंगट्याची स्थिती पाहून जमिनीच्या बाजूवरील अंक ओळखा आता या ठिकाणी बघा दोनदा एकच सोंगटी ही दोनदा टाकली आणि दोन्ही वेळेस एक एक हा वरती आला आता या ठिकाणी यांचे अनुक्रमे अंक कसे दिलेले आहेत एक एक दोन तीन पाच आणि सहा आता मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमे कोणता अंक मिस आहे तर या ठिकाणी चार हा अंक मिस आहे म्हणजेच की दोन सोंगट्या एकाच वेळी जमिनीवर टाकल्या असता सोंगट्याची स्थिती पाहून जमिनीच्या बाजूवरील अंक चार हा येईल तर या प्रश्नाचा उत्तर येईल पर्याय नंबर क पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की खालील घनाकृती ठोकळ्याला बाहेरील सर्व बाजूनी रंगविले आहे आणि या दिलेल्या आकृतीवरूनच तुम्हाला खाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे सांगायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे या आकृतीवरून की आकृतीमध्ये एकूण किती ठोकळे समान असतील पूर्णपणे हे तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजेच पूर्णपणे किती वी� किती ठोकळे समान असतील तर आकृतीमध्ये एकूण सत्तावीस ठोकळे हे समान असतील तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क आकृतीच्या आधारे पुढचा प्रश्न विचारलाय की तीन ठोकळ्यांचा एक ठोकळा केल्यास किती ठोकळे तयार होतील आता पूर्णपणे ठोकळे किती आहेत सत्तावीस आणि सत्तावीस ला जर तीन ने डिवाइड केलं तर किती होतील नऊ म्हणजेच या ठिकाणी तीन ठोकळ्याचा जर एक ठोकळा केला तर पूर्णपणे नऊ ठोकळे होतील तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ एकाही बाजूला रंग न लागलेले ठोकळे किती असतील तर या ठिकाणी बघा इकडची बाजू आपल्याला दिलेली आहे का नाही म्हणजेच किती बाजू असेल एक बाजू एक दोन तीन आणि चार बाजू एक वरचा आणि खालचा सहा पृष्ठभाग असतात बरोबर म्हणजेच या ठिकाणी एकाही बाजूला रंग न लागलेले ठोकळे किती असतील एक तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न विचारलाय की कि किती ठोकळ्यांच्या कोणत्या ना कोणत्या बाजू रंगीत असतील आता पूर्णपणे ठोकळे किती आहेत सत्तावीस आणि सत्तावीस मधून एक वजा केला तर राहिले किती सव्वीस म्हणजेच की सव्वीस ठोकळ्यांच्या कोणत्या ना कोणत्या बाजू या रंगीत असतील अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब आकृतीवरून पुढचा प्रश्न विचारलेला आहे की एक बाजू रंगीत असणारे ठोकळे किती अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो ही आहे आपली एक बाजू आणि या एक बाजू मधील आपल्याला विचारलंय की रंगीत असणारे ठोकळे किती असतील तर या ठिकाणी बघा वरचा भाग रंगवलेला आहे म्हणजेच की या ठिकाणचा हा पूर्ण भाग रंगवलेला असेल बरोबर तर हा भाग सोडून राहिले किती एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच की एक बाजू रंगीत असणारे ठोकळे किती असतील सहा तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे की दोन्ही बाजूंना रंग असणाऱ्या ठोकऱ्यांची संख्या किती असेल तर अशाच पद्धतीने आता ही आहे एक बाजू आणि ही आहे दुसरी बाजू आता याचा देखील हा भाग रंगवलेला असेल कारण की वरचा भाग रंगवलेला आहे तर हे सहा भाग आणि हे सहा भाग किती होतील तर पूर्णपणे बारा भाग होतील बरोबर म्हणजेच की दोन्ही बाजूंना रंग असणाऱ्या ठोकऱ्यांची संख्या ही बारा आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क तर अशाच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा